नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड कसबा या गावातील शेतकरी सचिन इंगळकर यांची शेती मौजा पळस मंडळ येथे असून पळस मंडळ ते सालोड कसबा या मुख्य रस्त्यालगत असल्याने त्या ठिकाणी बाभळी कडुनी असे विविध मोठमोठाले वृक्ष होते. मात्र शेतकरी सचिन इंगळकर याने कुणाचीही परवानगी न घेता अवैधरित्या वृक्षांची कत्तल केल्याचे समजले. प्राप्त माहितीनुसार वनरक्षक व्ही आर बुंदेले यांना याबाबत माहिती झाली असता त्यांनी कुठलीही कारवाई न करता शेतकऱ्यांशी संगनमत करून प्रकरण दाबल्याची माहिती आहे. एकीकडे सरकार लाखो रुपये खर्च करून निसर्गाला वाचविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे, तर एकीकडे त्याच प्रशासन कर्मचारी या नियमांना केराची टोपली दाखवून पोट भरीत आहे. ही घटना नुसती एकाच गावात घडली नसून संपूर्ण नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षांची तोड करणाऱ्या चोरट्यांनी दिवसाढवळ्या धुमाकूळ घातला आहे. हे सगळे चित्र डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा कारवाई का नाही असा सर्वात मोठा प्रश्न उभा आहे. शेतकरी सचिन याने सुद्धा अवैधरित्या झाडांची कत्तल केली असून सरकारचे हजारो रुपयांचे नुकसान केले आहे व आपला गुन्हा लपविण्यासाठी कापलेल्या झाडांच्या खोडावर कचरा टाकून पेटवून देण्याचे कार्य सुरू केले आहे. याबाबत वरिष्ठ वनरक्षक अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.